नागरिकांच्या समस्यांचा त्वरित निपटारा करण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येते. जिल्हाधिकारी कार्यालयात 1 जुलैला सोमवारी लोकशाही दिन घेण्यात आला. लोकांच्या समस्या सोडवण्याची शासनाची इच्छा आहे, मात्र ज्यांच्या मार्फत कामं केली जातात ते कर्मचारी सहाय्यक नसल्यानं नागरिकांची कामं होत नसल्याचं नेहमीचं चित्र आहे. नागरिकांना त्रास होऊ नये, कार्यालयात येरझारा घालू लागू नये यासाठी लोकशाही दिनाचं आयोजन. परंतु यामध्येही नागरिकांच्या पदरी निराशाच पडते, तशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. ये लोकशाही दिन के अंदर 2011 से मैं कर रहा हूँ, अभी तक के मुझको नया नहीं मिला. ये लोकशाही दिन है या नाटक है, अभी तक के नया नहीं. गवर्नमेंट की जगह उसने परिस्थिति विकली केला, त्यांच्यावर गुन्हा दाखिल आजपर्यंत केले नाही. वीडियो ने लेटर गुन्हा दाखिल केलेला आहे, मतलब है कि गुन्हा दाखिल करा. आणि तहसीलदाराने आदेश केला, अतिक्रमण उचलत आतापर्यंत उचलला नाही. ग्रामपंचायत काय करून राहिली, आजपर्यंत यांच्यावर कोणताही न्याय भेटला नाही आम्हाला. आजपर्यंत न्याय भेटला नाही आम्हाला. यांच्यावर न्याय द्यावा हे माझी न्याय आहे, या मान्यता आहे मला. म्हणून मी हे लोकशाही दिनात आलो. आजपर्यंत माझ्या लोकशाही दिनात कोणताही प्रकारचं काम झालं नाही. कोणता हे लोकशाही दिन आहे या नाटक आहे हे मला काही समजत नाही. परंतु मी आत्महत्या करतो याच्या पुढे मी काहीच करत नाही. आज तर फक्त मला एकच न्याय आहे, आत्महत्या करायचा. बाकी काही न्याय नाही आहे. सर्व ठिकाणी गेलो, थकलो मी. कमीच कमी मी तक्रारीची दहा प्रकारचे काम केले. मी तक्रार दिले, आजपर्यंत मला तक्रारचा कोणताही न्याय भेटला नाही. बडनेरा मार्गावरील दादावाडी येथील विचक्षण हॉलमध्ये शारीरिक चिकित्सा शिबिर घेण्यात आलं. श्री ओसवाल महिला संघ अमरावतीच्या वतीनं आयोजित हे शिबिर स्वर्गीय शांतादेवी शांतीलालजी गांधी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ घेण्यात आलं. वजन कमी करण्याबाबत येथे मार्गदर्शन करण्यात आलं. अनिता चोरडिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला शांतीलालजी गांधी, प्रकाशचंद लुणावत, गोकुलचंद बोथरा, राजेंद्र लुणावत उपस्थित होते. सगळ्यात जास्त आपल्याला फायबर रिच डाएट घ्यायचा असतो. आता फायबर रिच डाएट कसा असतो, मीन्स उसको रेषायुक्त पदार्थ बोलते हैं फायबर डाएट को, जो सब व्हेजिटेबल्स में मिलते हैं ना, उसमें से अपने को फाइबर मिलते हैं. और बाद में अपने को डेली ना प्रोटीन्स की भी जरूरत रहती है, कैल्शियम की भी जरूरत रहती है. ये सब न्यूट्रिएंट्स अगर अपन ने ठीक से लिए तो ना अपन अपना वेट बढ़ेगा, ना अपन अपना वेट कम भी कम नहीं हो सकता, जितना है उतना ही रहेगा. थॅलेसेमिया व सिकल सेल हे गंभीर आजार आहेत, याचे लक्षण व खबरदारी याबाबत व्याख्यानातून माहिती देण्यात आली. इंडियन मेडिकल असोसिएशन अमरावती व रोटरी क्लब ऑफ अमरावती मिड टाउन व लोहाणा महाजन समाज यांच्या वतीनं हा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये रोगाचे निदान व फैलाव याबाबत पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध हिमॅटोलॉजिस्ट व बोन मॅरो प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर शशिकांत आपटे यांनी मार्गदर्शन केलं. बेसिकली अभी ये थैलेसीमिया मेजर और थैलेसीमिया इंटरमीडिएट ये दो नाम वैसे निकाल दिए गए. रिसेंटली साल सवा साल भी हुआ है. अभी थैलेसीमिया दो तरीके से स्प्लिट होता है, थैलेसीमिया माइनर अलग है. ट्रांसफ्यूजन डिपेंडेंट थैलेसीमिया यानी कि बच्चों को हर एक 3-4 हफ्ते में ट्रांसफ्यूजन लगने वाले जो ट्रांसफ्यूजन डिपेंडेंट थैलेसीमिया है. और कुछ थैलेसीमिया नॉन ट्रांसफ्यूजन डिपेंडेंट थैलेसीमिया है. लेकिन दोनों में प्रिंसिपल यह है कि हीमोग्लोबिन 8 के नीचे नहीं जाने देता है. जो ट्रांसफ्यूजन डिपेंडेंट नहीं है, जिनको हम पहले जमाने में थैलेसीमिया इंटरमीडिएट बोलते थे, शुरू की जिंदगी में उनको 2-3 महीने में एक बार खून लगता है. लेकिन अगर उनका हीमोग्लोबिन 8 के नीचे रहा तो 10 साल के उम्र तक उनका लिवर बढ़ जाता है, स्प्लीन बढ़ जाते हैं, बोन चेंजेस हो जाते हैं. और वे ये सब हमें रोकना है. थैलेसीमिया इंटरमीडिएट और थैलेसीमिया मेजर में बेसिक फर्क यह है कि अगर आपने लैब रिपोर्ट देखा होगा, एक पेशेंट का हीमोग्लोबिन एफ रहेगा 90%, दूसरे पेशेंट का हीमोग्लोबिन एफ रहेगा 90%, लेकिन एक बच्चे को हर एक 4th हफ्ते में खून लगेगा, एक बच्चे को हर एक 4 महीने में खून लगेगा. ये ओवर अ पीरियड ऑफ टाइम और जो म्यूटेशन बोलते हैं उसके करीब मालूम हो सकते. हिंदी भाषेला प्राधान्य मिळावं, तिचा विकास व्हावा या हेतूनं हिंदी विकास परिषद गठीत करण्यात आली आहे.
माहेश्वरी भवन येथील कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत ही परिषद गठीत झाली. या कार्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावं असं आवाहन करून येथे मार्गदर्शन करण्यात आलं. नवसारी रिंग रोडवर खड्डे पडले आहेत त्यामुळे अपघात होतात, शिवाय वाहन चालकांना गैरसोय होते ती निराळीच. याबाबत अनेकदा संबंधित विभागाला कळवण्यात आलं मात्र विभागानं दखल न घेतल्यानं अमरावती ट्रान्सपोर्ट एजंट असोसिएशननं गांधीगिरी केली. सुमारे 12 ते 13 ट्रक मुरुम टाकून खड्डे बुजवण्यात आले. बढ़िया कर रही है तो कार्य. हम इतने रोड से ये परेशान हो गए हैं. हमारा एक्चुअली शॉप बिजीलैंड में है. हम ये रोड से डेली आना जाना करते हैं. यहाँ से इतना मतलब एक्सीडेंट वगैरह होते हैं ये रोड से कि हमें मतलब डर लगता है आने जाना ये रोड से कि हम आवे जावे कैसे ये रोड से. हम खुद परेशान हो गए. नाइट के समय में तो हम ये रोड से आ नहीं सकते. हाईवे से जाना पड़ता है. हाईवे से ऑलरेडी हमें बहुत गाड़ियाँ वाड़ियाँ के लिए तकलीफ जाती है. इसीलिए हम ये रोड से मतलब थोड़ा खाली रहता है इसीलिए ये रोड से जाते हैं. पर ये रोड भी बहुत ही मतलब प्रॉब्लम वाला है. ये गड्ढों के कारण इतना रोड खराब हो चुका है. ये आना जाना मुश्किल है. हम क्या बोलेंगे. गवर्नमेंट तो किसी का सुन ही नहीं रही है. क्या बोलना भाई. आप पर्सनल कर रहे हो ये तो आपकी मेहरबानी है. फिर भी आप कर रहे हो नहीं तो ये रोड को तो कोई देखने वाला भी नहीं है. 30 ट्रक मुरुम नवसारी राजपूत होटल से लेके तो बाईपास तक के राडगांव तक के हम डालेंगे. और ये जो रस्ते की बड़े बड़े गड्ढे हुए हुए जो प्रशासन का और नेशनल हाईवे का काम है सरकार का काम है वह नहीं कर रहे हैं. बार बार अनुरोध करने पर भी उन्होंने गड्ढे नहीं बुझाए हैं. बारिश की अभी शुरुआत है. आगे आने वाले 3 महीने बहुत खतरनाक है. लेकिन फिर भी प्रशासन ने ध्यान नहीं दिया. हम खुद आज श्रमदान से अमरावती ट्रांसपोर्ट एसोसिएशन वाले यह पूरे गड्ढे बुझा रहे हैं. और अगर 5-7 दिन में जो महानगर पालिका रहदारी लेती है उन्होंने काम पूर्ण रूप से नहीं किया तो हम रहदारी देना भी बंद कर देंगे. यंदा पावसाळा लवकर सुरुवात झाल्यानं बळीराजा सुखावला आहे. समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकरी पेरणीला लागले आहेत तर ज्यांनी पूर्वीच पेरणी केली त्यांच्या शेतात आता कोंब दिसू लागले आहेत. यंदा शेतकरी समाधानानं शेतीत काम करत आहेत. अंबागेट परिसरात राहणाऱ्या 32 वर्षीय योगेश नरेश गुप्ताचा मृत्यू झाला. हा आपल्या दरवाजात उभा असताना विजेचा धक्का लागल्यानं मृत झाल्याचं सांगण्यात आलं आहे. शवविच्छेदनानंतर योगेशच्या मृत्यूचं खरं कारण समोर येईल. 1 जुलैपासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यातील कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलं आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आलं. आपल्या विविध मागण्यांसाठी कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलं आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामध्ये कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना शासन सेवेत सामावून घ्यावे. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक तयार करण्यात यावे. तसेच भविष्य निर्वाह निधी व विमा संरक्षण लागू करण्यात यावे. नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांना 20 वैद्यकीय रजा व 30 अर्जित रजा व वैद्यकीय सुविधांचा लाभ देण्यात यावा. कंत्राटी महिला कर्मचारी यांना शासकीय नियमानुसार 6 महिन्यापर्यंत पूर्ण पगारी प्रसूती रजा देण्यात याव्या. शासकीय भरती प्रक्रियेत कंत्राटी कर्मचारी वयोमर्यादेची अट 48 वर्षांपर्यंत शिथिल करण्यात यावी व शासकीय भरती प्रक्रियेत आरक्षण 50% लागू करण्यात यावे. आरोग्य सेविका व अधिपरिचारिका यांना 1 महिन्यात 3 प्रसूती करण्याची अट रद्द करण्यात यावी. नक्षलग्रस्त व आदिवासी भागात काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नक्षलग्रस्त व आदिवासी भत्ता देण्यात यावा. आशा गट प्रवर्तक यांना दौरा भत्ता न देता मासिक मानधन 7,000 करावे व आशा स्वयंसेविकांच्या मोबदल्यात वाढ करावी. ज्या कर्मचाऱ्यांकडे कंत्राटी वरिष्ठ अधिकारी कर्मचारी किंवा नियमित कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे अशा कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार असेपर्यंत 30% ज्यादाची मानधन वाढ देण्यात यावी आदी मागण्या कर्मचाऱ्यांच्या आहेत. आज राज्यात आम्ही 21 ते 22 हजार कर्मचारी आहे. पण आमचा आम्ही 7-8 वर्षापासून कार्यरत आहे. आपला कुठल्याच प्रकारे शासन सेवेत आमचा सहभाग करून घेत नाही आहे. आम्ही आज 8 वर्ष 7 वर्षापासून कार्यरत असताना आम्ही आमची वयोमर्यादा ओलांडलेली आहे आणि आता हे खासगीकरणाकडे वळलेले आहे. हे जे आता शासन झालं आहे किंवा हे आरोग्य विभाग आता काल परवा एक सरळ पत्र आलं की 700 कर्मचाऱ्यांना कमी करण्यात यावं. पुढे चालून 2 महिन्यांनी आमच्या नावाचं पत्र टिकणार असेल तालुका आणि जिल्ह्याचं. म्हणजे हे यांनी खासगीकरण लावून स्वतःचे काय म्हणतो आपण त्याला पैसे येणार आहे सरकारकडे पैसे येणार आहे. हे पगार करणाऱ्यांना न देता तुम्ही खासगीकरणाला कसे काय देऊन आले कंपनीला कसे काय देत आहे हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे.
वेतन देण्यात यावं म्हणून सहावे वेतन आयोगाचा, त्यानंतर आमच्या ज्या डिमांड्स आहे सेवा पुस्तक चालू लागू करण्यात यावं, त्यानंतर सोयी सुविधा जे असते पी एफ नाही करत आमचा, आज हा साधा कर्मचारी तिकडचा कुठला जरी असला कंपनीत लागला त्याचा पी एफ कटतो, पण आमचा सातवचा म्हणून कुठला कंपनीचा पी एफ करत नाही. बातमीपत्रात बघूया काही धार्मिक बातम्या. जय गुरुदेवांची व ग्रंथांची दिंडी काढण्यात आली. राजापेठेतून शहरातील मुख्य मार्गाहून भ्रमण करत दिंडी गांधी चौकात आली. या दिंडीचं स्वागत करण्यात आलं. वीरशैव व महिला विकास शिक्षण संस्थेच्या वतीनं गांधी चौकात या दिंडीचं स्वागत करण्यात आलं. दिंडीमध्ये घोडे होते ज्यावर राणी लक्ष्मीबाई, शिवाजी महाराज यांचा वेश धारण केलेले बालक होते. भजन गात निघालेल्या दिंडीत भगवे झेंडेही होते. महिलांनी मंगल कलश माथ्यावर धारण केले त्यामुळे वातावरण मंगलमय झालं होतं. थोर पुरुषांचे छायाचित्र या दिंडीत होते. रथामध्ये डॉक्टर चैतन्य सिद्ध राम शिवाचार्य महास्वामीजी महाराज विराजमान होते. मोठ्या संख्येनं भाविक दिंडीत सहभागी झाले. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. आमदारांनी व खासदारांनी या बैठकीत विविध मुद्दे उपस्थित केले. खासदार आनंद अडसूळ, आमदार प्रवीण पोटे, आमदार डॉक्टर अनिल बोंडे, अभिजित अडसूळ हे देखील येथे उपस्थित होते. अमरावती ही संत गाडगेबाबांची जन्मभूमी व कर्मभूमी आहे. नागरवाडी, रुणमोचन, शेणगाव येथील आश्रमांच्या ठिकाणांचा विकास आराखडा तयार झाला आहे, तो तसाच पडून आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कामावरही येथे चर्चा झाली. मजीप्रा कामात टाळाटाळ करतं, तसंच विकास आराखड्याबाबत आमदारांना कोणतीही माहिती दिली जात नाही. राजापेठ येथील उड्डाणपूल, जिल्हा परिषदेच्या रिक्त जागा, प्रकल्पग्रस्त अपंग भरती हे मुद्दे बैठकीत उचलण्यात आले. या मुद्द्यांची नोंदणी कुठेच नाही. खचलेल्या विहिरी व जमिनी यांची दुरुस्ती, आम आदमी योजनेचा पैसा नाही, शासकीय अधिकारी बरोबर काम करत नाहीत, कामांचं नियोजन नाही, प्रस्ताव पुढे जात नाहीत, त्यामुळे नागरिकांची कामं होत नाहीत, या अधिकाऱ्यांवर नियंत्रण होत नाही. ग्रामीण भागात पीएससी नवीन सेंटरचा प्रस्ताव आहे, तो पाठवण्यात आलेला नाही. पीएससी सेंटरवर कुत्र्याची लस उपलब्ध नाही. ग्रामीण रुग्णालयात सोयी नसल्यानं लोकांचा कल कमी होत आहे, आदी मुद्द्यांवर गरमागरम चर्चा या बैठकीत झाली. अमरावती पांढुर्णा रोडवर नांदगाव पेठ येथे उभारण्यात आलेल्या टोल नाक्यावरील अवैध वसुली रद्द करण्याची मागणी कृती समितीनं केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. नागपूर मार्गावर धावणाऱ्या वाहनांचाच टोल टॅक्स घ्यायला पाहिजे, मात्र मोर्शीवरुड मार्गावर धावणाऱ्या वाहन चालकांकडूनही टोल वसूल करण्यात येत असल्यानं नागरिकात असंतोष आहे. या मार्गावरील नागरिकांना 7 किलोमीटरसाठी टोल भरावा लागतो आहे. हा अवैध टोल टॅक्स रद्द करावा, अन्यथा अभिनव पद्धतीचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मोर्शी व वरुड येथील कृती समितीनं दिला आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. कारेकर ज्वेलर्समध्ये आग, तिसऱ्यांदा चोरीचा प्रयत्न, पोलिसांच्या नाकावर टिचून दुकान फोडी, चाकूचा थाक दाखवून प्रवाशांना लुटले, 5 जण अटकेत. ट्रान्सपोर्ट असोसिएशनची गांधीगिरी, 12 ते 13 ट्रक मुरमानं बुजवले जीवघेणे खड्डे. कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन, जिल्हा परिषदेसमोर कर्मचाऱ्यांचा ठिय्या. लोकशाही दिनातही मिळत नाही न्याय, दाद मागणाऱ्याची आत्महत्येची धमकी. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचं असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, 77